हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू निशास क्राफ्ट अँड कुकिंग. आजची आपली रेसिपी आहे झटपट मेदूवडे आणि चटणी. हे मेदूवडे छान कुरकुरीत होतात आणि करायलाही अगदी सोपे आहेत. सुरुवातीला आपण चटणीची रेसिपी पाहणार आहोत, तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. चटणीसाठी इकडे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर इकडे 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात मी सुकं खोबरं घालत आहे. तुम्ही याच्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर मी लसूण घालणार आहे, त्यानंतर हिरव्या मिरच्या घालत आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. आता याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा साखर घालायची आहे आणि हे सर्व आपल्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे. आता आपण या मिश्रणात बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात. आता मी याच्यामध्ये दही घालणार आहे. 2 चमचे दही घेतलेलं आहे मी. हे साईचं दही घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दुधाचं दहीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालत आहे मी आणि थोडं 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. चटणी आता आपली रेडी झालेली आहे. छान हिरवीगार चटणी झालेली आहे. आता ती मी एका बाउलमध्ये काढून घेते. चटणीनंतर आता आपण उडीद वड्याची रेसिपी पाहणार आहोत. उडीद वड्यासाठी मी उडीद डाळ 3 तास आधी भिजत घातली होती. डाळ मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून मग भिजत घातलेली आहे. आता ती आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत. इकडे मी 1 वाटी उडीद डाळ भिजत घातली होती. 1 वाटी उडीद डाळमध्ये 2 ते 3 व्यक्तींकरता उडीद वडे होतात. आता याच्यामध्ये मी 1 इंच आलं टेचून घातलेलं आहे. 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आता मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. मिश्रण आता बारीक करून झालेलं आहे. हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता या मिश्रणात आपण 1/2 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही रवासुद्धा वापरू शकता. आता हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. 5 मिनटं हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे. मिश्रण फेटून घेतल्यामुळे आपले वडे छान हलके फुलके होणार आहेत आणि तेलकटसुद्धा होणार नाहीत. मिश्रण आता छान फेटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की मिश्रण छान असं फुललेलं आहे. आता आपण याचे वडे करायला घेऊयात. वडे करण्यासाठी मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता पाण्याचा हात घेऊन आपण याच्यामध्ये वडे सोडणार आहोत. तर अशा प्रकारे आपण एक एक करून वडे सोडणार आहोत तेलामध्ये. सर्व वडे तेलात सोडून झालेले आहेत. आता ते खरपूस रंगावर आपण छान तळून घेणार आहोत. वडे तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलवरील अशा छान छान रेसिपीजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मी बाजूनी वडे छान तळले गेलेले आहेत. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला ही उडीद वडे आणि चटणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी बघत रहा निशास क्राफ्ट अँड कुकिंग. पुन्हा एकदा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.